फ्रेंड्स, आपण शाबूचे झटपट पापड बनवणार आहोत. ते खूपच छान होतात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शाबू एक वाटी, तीन वाटी घ्यायची, सहा वाटी पाणी घेणे आणि मीठ चवीनुसार. ते रात्री अशा पद्धतीने भिजवावेत. असे थोडे थोडे करून मिक्सरला पेस्ट करून घ्यावी. शिजवायचं वगैरे काही नाही आहे. पूर्ण पेस्ट करून एका पातेल्यात ओतावी, त्यात मीठ चवीनुसार घालावे. पेस्ट अशा पद्धतीने दिसेल. कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने दिसेल. आता पातळ वाटते गे पण नाही, नंतर होतो ते पापड छान होतो. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून देणार आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे पापड घालून घ्यावे. चमच्याने घातले तरी चालेल, टेस्टला खूपच छानच लागतात. ते तोंडात टाकले रगळतात, इतके छान लागतात. नक्की ट्राय करा सगळेजण. वाळल्यानंतर पापड अशा पद्धतीने दिसतात आणि असे अगदी हलके फुलके तालपापी सारखे दिसतात. तव्यावर ही छान लागतो. तरीही याला 2-3 दिवस चांगले वाळवून घ्यावे, म्हणजे छान टिकतील, जास्त दिवस टिकतील. चांगलं उमरले आणि खरं 2 दिवस वाळवायला पाहिजे. त्याला बारीक गॅसवर मला जत्र आली.